डोंबिवली कोपर रोड परिसरात विजेच्या खांबाचा शॉक लागून एकाचा मृत्यू झालाय. काल रात्री घरातील जिन्यावर चढताना शॉक लागून हा मृत्यू झालाय. केडीएमसी व एमएससीबीच्या हलगर्जी व विजेच्या खांबावरील उघड्या वायरीमुळे घरातील लोखंडी जिन्यावर चढताना शॉक लागल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी घेत मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी कोपर डोंबिवली पश्चिम स्टेशन रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं संतप्त नातेवाईकांनी भूमिका घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे. हे नातेवाईक आणि संपूर्ण रहिवाशांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर या परिसरातील विजेचा जो लपंडाव आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि असे मृत्यूमुखी पडणारे लोक हे कुठेतरी थांबले पाहिजेत. रिपब्लिकन सेनेतर्फे आम्ही इथे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि मला असं वाटतं की हे जर थांबलं नाही तर आमचं रस्त्यावरचं आंदोलन हे चालूच राहील. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.